शहर की ताजा खबरें देखने के लिए इनबीसीएन न्यूज को यूट्यूब पर लाइक करें, सब्सक्राइब करें, साथ ही बेल आइकन दबाना ना भूलें। वाड़ी के 47 लोगों के स्वैब टेस्ट लेकर मेयो में सैंपल भेजे गए। अब वाड़ी वासियों को चिंता करने की कोई भी जरूरत नहीं है। वाड़ी के स्वास्थ्य केंद्र में होगी कोरोना की जांच। वाड़ी में लगातार कोरोना पॉजिटिव का आंकड़ा बढ़ रहा है। रविवार तक 16 लोग पॉजिटिव आने के बाद अब जिला परिषद स्वास्थ्य विभाग व नगर परिषद ने वाड़ी अम्बेडकर नगर धम्म कीर्ति नगर के 47 लोगों के स्वैब टेस्ट लेकर सैंपल लिए है। उन्हें जाँच के लिए नागपुर में मेयो अस्पताल में भेजा। जो जो लोग पॉजिटिव के संपर्क में आए उनके सैंपल लिए गए हैं। सोमवार से इस अभियान की शुरुआत की गई। सैंपल लेना अभियान निरंतर चलते रहने की जानकारी स्वास्थ्य निरीक्षक धनंजय गोतमारे ने दी है। वाड़ी में लिए गए 47 लोगों के स्वैब टेस्ट की रिपोर्ट की प्रतीक्षा है। अब वाड़ी में स्वैब टेस्ट होने से नागरिकों को नागपुर में जाने की जरूरत नहीं है। वाड़ी के नागरिकों के लिए नगर परिषद द्वारा यह सुविधा उपलब्ध कराने से नागरिकों ने वाड़ी नगर परिषद के मुख्याधिकारी जुमा प्यारे वाले की सराहना की है। स्वैब टेस्ट सैंपल लेने के लिए प्राथमिक स्वास्थ्य केंद्र व्यहार के डॉक्टर सत्यवान वैद्य, डॉक्टर दिलीप कड़ू, नर्स व आरोग्य अधिकारी धनंजय गोतमारे, नगर परिषद कर्मचारियों ने अपना योगदान दिया है। दिलीप कड़ू, वैद्यकीय अधिकारी, आयुर्वेदिक दवाखाना कनाड़गांव। आज इथे वाड़ीला RT-PCR स्वैब टेस्टिंग घेण्यात येत आहे। ही अत्यंत चांगली गोष्ट आहे की जी नागपूरला आपल्याला आतापर्यंत रुग्णांना पाठवत होतो, पण आता त्यांना नागपूरला जाण्याचा त्रास वाचत आहे। आणि इथल्या स्तरावर डॉक्टर सत्यवान वैद्य, वैद्यकीय अधिकारी यांच्या सहकार्याने आणि प्राथमिक आरोग्य केंद्र विहारच्या सहकार्याने कोणालाही त्रास न होता इथे आपण ती टेस्टिंग करत आहोत। याचा सर्व जनतेने फायदा घ्यावा आणि आपली तपासणी करून घ्यावा असे मी सर्वांना आग्रहाची विनंती करतो। हां, मी डॉक्टर सत्यवान वैद्य, वैद्यकीय अधिकारी, ॲलोपॅथिक दवाखाना शिवा, प्राथमिक आरोग्य केंद्र वेहाड। आपल्याला सांगू इच्छितो की वाडी उपकेंद्राअंतर्गत आपण स्वॅब टेस्टिंगसाठी सॅम्पल्स VTM-मध्ये घेणे सुरू केलेले आहे। आणि आज आपण जवळपास आमच्या टीमनं, ज्या टीममध्ये जी लोकं आहेत 8-10 आमची, त्याचसोबत डॉक्टर कडू वैद्यकीय अधिकारी हे बोरखेडीचे आहेत, तिथून ते आलेले आहेत। आणि आपण आज जवळपास 37 सॅम्पल्स VTM सॅम्पल टेस्ट करून मेवला तपासणीसाठी पाठवतो आहे। सोबतच कॉर्पोरेशनचे गोतमारे साहेब पण आहेत आपल्यासोबत। आणि सर्वांना विनंती करू इच्छितो की जे बाहेरून आलेले आहेत किंवा बाहेर गेलेले आहेत ना, जे हायरिस्क गटामध्ये मोडतात, त्यांनी इथे वाडीला दररोजच आपण आता हे सॅम्पल VTM सॅम्पल घेणार आहोत, तर त्यांना विनंती करेन की त्यांनी इथे यावं आणि आपले नावंसुद्धा कॉर्पोरेशनला द्यावीत, आम्ही त्यांची स्वॅब टेस्टिंगसाठी पाठवण्याची व्यवस्था करणार आहोत। मी धनंजय गोतमारे, नगर परिषद वाडी, स्वच्छता निरीक्षक म्हणून कार्यरत आहे। इथे आपल्या राज्यामध्ये पूर्ण सगळीकडे कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव खूप मोठ्या झपाट्याने वाढत आहे, त्यामुळे आपल्याला वाडी शहरातील जे संशयित रुग्ण आहे किंवा जे बाहेरनं येणारे जे रुग्ण नागरिक आहेत यांच्या तपासणी व्हायला पाहिजे। त्याकरता आम्ही रोज नागपूरला ज्या सेंटरवरती टेस्टिंग सुरू असते तिथे पाठवित असतो, परंतु त्यामध्ये आमच्या वेळ आणि पुष्कळसा व्यत्यय होत असल्यामुळे आम्ही इथे आजपासून वाडीमध्येच स्वॅब कलेक्ट करणं सुरू केलेलं आहे। त्यामुळे गावातील नागरिकांना असे विनंती आहे की त्यांनी दररोज अगर तुम्हाला ताप वगैरे किंवा काही आढळत असेल तर तुरंत नगर परिषदेला कळवून आपले नाव नोंदवावे, जेणेकरून त्वरित कार्यवाही करण्यास नगर परिषदेला सहाय्य होईल। धन्यवाद। इनबीसीएन न्यूज के लिए वाडी से सुनील शेट्टी के साथ अभिषेक पांसी की रिपोर्ट।